जीवांना विघटक का म्हणतात ते बघणार आहोत तर सर्वप्रथम सूक्ष्मजीव जे आहे हे पर्यावरणाचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि आपली जी अन्न साखळी आहे त्यातील शेवटची कडी आणि अत्यंत महत्वपूर्ण अशी कडी आहे जे एक महत्वपूर्ण कार्य पार पाडत असते सर्वप्रथम सूक्ष्मजीवांना विघटक का म्हणतात त्याच्या अगोदर तुम्हाला माहित असले पाहिजे की सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय तर सेंद्रिय पदार्थ म्हणजे कार्बन असणारी पदार्थ ज्यामध्ये प्रथिन येतं कार्बोदक येतं सिग्न पदार्थ येतं तसेच दुसरे असतात असेंद्रिय पदार्थ ज्याच्यातनी हायड्रोजन ऑक्सिजन कॅल्शियम लोह सोडियम पोटॅशियम हे येत असतात हे सूक्ष्मजीव काय करत असतात जेव्हा एखादी वनस्पती किंवा प्राणी हे मरते तर त्यांचे जे अवशेषातील सेंद्रिय पदार्थ असतात कोणते प्रथिन कार्बोदक आणि सिग्न पदार्थ यांना पुन्हा असेंद्रिय पदार्थ जे असतात जसं हायड्रोजन ऑक्सिजन कॅल्शियम लोह सोडियम आणि पोटॅशियम हे जे पोषक द्रव्यामध्ये रूपांतर करून पुन्हा आपल्या जमिनीमध्ये सोडतात आणि ते पुन्हा वनस्पतीद्वारे शोषले जातात तर म्हणजे एक प्रकारचं हे काय करत असतात पूर्ण एक सायकल अर्थात चक्र पूर्ण करत असतात म्हणूनच या सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हणतात कारण हे काय करत असतात मेल्यावर एखाद्या मृत वनस्पती आणि प्राण्यांचे घटक पुन्हा जमिनीतनी पोषण द्रव्याच्या स्वरूपातनी पुरवतात आणि ते पुन्हा एखाद्या जिवंत वनस्पतीद्वारे शोषले जाऊन पुन्हा ते अन्नसाखळीमध्ये प्रवेश करतात त्यामुळे या पर्यावरणातील काय करत आहे एक प्रकारची सफाई करत आहे म्हणूनच या विघटक सूक्ष्मजीव सूक्ष्मजीवांना ज्यांना आपण विघटक म्हणतो तसेच त्यांना पर्यावरणाचे सफाई कामगार म्हणून सुद्धा संबोधले जातात अशाच प्रकारच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे